मुरुड शहरातील बेशिस्त वाहतुकीस आळा बसावा याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी बीबी महामुनी दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पाटील वडूज पोलीस ठाणे यांच्यासह वडूज पोलीस ठाणे यांच्याकडील वाहतूक शाखेचे कर्मचारी वडूज पोलीस ठाणे यांच्याकडील कर्मचारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच होमगार्ड अशा एकूण 40 कर्मचारी यांच्यासह वाहतुकीची विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये वडूज शहरातील वाहतूक पार्किंग तसेच अस्ताव्यस्त उभ्या असणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्या चालकांवर शिस्त लागावी याकरिता एकूण 29 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून काही वाहन धारकांकडून रितसर दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तर काही वाहनांवर खटला तयार करून कोर्टात पाठवण्यात येणार आहेत। या मोहिमेत एकूण 25 वाहनांकडून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला असून 4 वाहनांवर भारतीय दंडविधान कलम 283 अन्वये कारवाई करण्यात आली। तसेच काही दिवसांपूर्वी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग चोऱ्या आदी गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल सोन्याचे दागिने मोबाईल आदी वस्तू पीडितांना DYSP महामुनी यांच्या हस्ते परत करण्यात आल्या। मी पोलीस निरीक्षक अशोक शिवराम पाटील मीडिया समोर सांगतो की माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री BB महामुनी साहेब यांच्या समवेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व वडूज पोलीस ठाण्याचे अंमलदार व गृहरक्षक दलाचे जवान असे वडूज शहरामध्ये जे वाहतुकीची बेशिस्त लागलेली होती ते शिस्त लावण्यासाठी मोहीम आज आयोजित केलेली होती। सदर मोहीम आम्ही ST स्टँडपासून गणपती मंदिरपर्यंत राबवण्यात आलेली आहे। त्या एकूण मोहिमेमध्ये 25 बेशिस्त वाहनावर कारवाई केली आणि त्यांच्यावर दंडात्मक असे 5,000 रुपये वसूल केले। त्याचप्रमाणे वडूज शहरामध्ये जागोजागी वाहने लावून वाहतुकीचा अडथळा करणारे 4 वाहने मिळून आले त्यांच्यावर 283 मोटर वाहन अधिनियम 283 अन्वये कारवाई केलेली आहे। घरपुडी चेन स्नॅचिंग याप्रमाणे जे काही मुद्देमालाबाबतचे जे गुन्हे घडतात याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा त्रासाला सामोरे जावे लागते। अशावेळी त्यांचा किमती मुद्देमाल त्यांचे दागिने किंवा पैसे त्यांचे गेलेले असतात आणि नेमकं याच दरम्यान वडूज पोलीस स्टेशन अंतर्गत कातरखटाव या ठिकाणी मोठी रॉबरी झालेली होती आणि त्या ठिकाणी 4 तोळे वजनाचं मंगळसूत्र हिसकावून नेलेलं होतं। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी घरपुढे किंवा चिंचण्याचे जे गुन्हे झालेले होते यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी शिथापीने सर्व आरोपी पकडून त्यांच्याकडून मुद्देमालाची रिकव्हरी केलेली आहे आणि सदर मुद्देमाल हा पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल खाण्यामध्ये जमा होता। त्यानंतर आम्ही रितसर कोर्ट ऑर्डर घेऊन सदर मुद्देमाल ग्राहकांच्या ज्या तक्रारदारांचा होता किंवा ज्या नागरिकांचा होता त्यांना परत करण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवली होती। या दरम्यान आम्ही 4 ग्राहकांना त्यांचा किमती मुद्देमाल अंदाजे 1.5 ते 2 लाखापर्यंतचा किमती माल या ठिकाणी त्यांना आम्ही आज परत केलेला आहे। निश्चितच या घटनेमुळे नागरिकांचा पोलिसांप्रती विश्वास वाढण्यास मदत झालेली आहे।